नमस्कार, मी आरती आणि सावी डिझायनर या चॅनलवरती सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. तर इथे बघा, अशा पद्धतीने आपली मापे आहे. ब्लाऊजची पूर्ण लांबी जी आहे ती आपली 13.5 इंच आहे, छाती 32 इंच आहे, कंबर 28 इंच आहे, समोरचा गळा 6.5 इंचाचा आहे, मागचा गळा 9.5 इंचाचा आहे, बाही लांबी 5 इंचाची आहे आणि बाही रुंदी 9 इंचाची आहे. कटोरी ब्लाऊज आपल्याला कटिंग आणि स्टिचिंग करण्यासाठी एवढी मापे लागतात आणि ही मापे घेतलं आणि कटोरीची जरी माप घेतली नाही तरी आपली आपला जो आहे कटोरी तो व्यवस्थित बसतो आणि मागचा आणि पुढचा गळा जो आहे हे दोन्ही गळे आपले अशा पद्धतीने गोलच आहे. तर चला आपण आता संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग बघूया. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात आधी सबस्क्राईब बटनला नक्की प्रेस करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा. तुम्हाला सगळे डाऊट्स जे आहे ते क्लिअर होईल. ठेवायचं आहे 32 ची छाती आहे, चौथा पार्ट 8 इंच राहील आणि कमर जी आहे ती 28 इंच आहे, त्याचा चौथा पार्ट 7 इंचाचा राहील. सगळ्यात आधी हा मी पेपर घेतलेला आहे. हा आपल्याला चेस्टच्या अकॉर्डिंग जे आहे म्हणजेच आपली आपला छातीचा चौथा पार्ट 8 इंच आणि त्यात 1.5 इंच आपण मार्जिन ॲड करायचं आणि त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला हा पेपर फोल्ड करून घ्यायचा आहे. इथे बघा, अशा पद्धतीने आपण पेपर फोल्ड आहे तो करून घेतलेला आहे. तर इथे बघा, आपली छाती जी आहे छातीचा चौथा पार्ट 8 इंचाचा आहे, त्यात 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन म्हणजे 9.5 इंचावरती इथे मार्क करायचं आहे आणि इथूनच ब्लाऊजची लेंथ टाकायची आहे. 13.5 इंच आपली जी आहे ती रेडी तयार इंच आहे, त्यात 1 इंच एक्स्ट्रा ॲड करायचं आणि 14.5 इंचावरती मार्क करायचं. इथे बघा, लेंथ आपली मार्क करून घेतलेली आहे. 14.5 इंचावरती मी इथे मार्क करून घेतलेलं आहे. आता आपल्याला पुढीलप्रमाणे जी आहे ती मापे टाकायची आहे. तर इथे बघा, गळा रुंदी जी आहे मी ही 2.25 एवढी घेणार आहे, ठीक आहे. त्याला आपल्याला आता इथे रेडी शोल्डर आपलं जे आहे ते मला इथे 2 इंचाचं ठेवायचं आहे, ठीक आहे. तुम्ही कोणत्याही ब्लाऊजची मापे टाकताना या पद्धतीने टाका. तुम्हाला इझिली म्हणजे कोणताही शोल्डर चार्ट किंवा आर्महोल चार्ट लक्षात न ठेवता अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तर इथे बघा, 2.25 इंचावरती इथे मी मार्क केलं. ही आपली गळा रुंदी राहील, ही 34 इंच छातीपर्यंत आपण घेऊ शकतो, त्यामुळे आपला गळा लिफ्ट होणार नाही. 34 इंचाच्या पुढे 2.5 इंच घ्यायचं आहे. 2 इंच आपलं रेडी शोल्डर घ्यायचं आहे आणि आपण शोल्डरच्या तिथे सिल्स जी आहे ती अटॅच करतो, त्याला आपण 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि गळ्याला आपण पाईपिंग किंवा पट्टी फोल्ड करतो त्याला 1/2 इंच घ्यायचं आहे. म्हणजे असं करून आपण जे आहे 5 इंचाचं जे बरोबर शोल्डर अशा पद्धतीने इथे मार्क करून घ्यायचं आहे, ठीक आहे. 5 इंचाचं आपलं शोल्डर जे आहे ते मार्क करून झालेलं आहे आणि आपली 32 इंचाची जी छाती आहे त्याला आपल्याला 5 इंचाचा जे आहे तुम्ही 5-5.5 इंच असं घेऊ शकता. अशा पद्धतीने जर तुम्हाला आर्महोल कसं घ्यायचं हे नसेल कळत तर आपल्या छातीचा 6वा भाग आपल्याला काढायचा आहे. म्हणजे 32ला 6ने भागायचा आहे आणि त्याच्यानंतर जे आपलं माप येईल ते आपलं आर्महोल होईल. हे कोणत्याही साईजसाठी जे आहे ते आपलं फिक्स आहे. आणि इथे याचं उत्तर जे आहे 5.33 आहे, म्हणजेच 5 इंच आणि त्यावरती 2 लाईन अशा पद्धतीने इथे मार्क करायचं आहे आणि इथे अशी सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची. ही लाईन जी आहे ही आपल्याला ड्रॉ करून द्यायची. ही झाली आपली चेस्ट लाईन, ठीक आहे. इथे आपण 5 इंच वरून घेतलं होतं, 5 इंच इथे मार्क करून घेतलं आणि अशा पद्धतीने इथे बॉक्स जो आहे तो ड्रॉ करून घेतलेला आहे. आणि इथे बघा, शोल्डरचा उतार आपल्याला 1/2 इंचावरती करायचा आहे. तर इथे मी 1/2 इंचावरती जे आहे ते मी मार्क करून घेतलं आणि इथे आपण जिथे गळा जी रुंदी ॲड केलेली होती तिथे अशा पद्धतीने क्रॉस लाईनमध्ये जोडून घ्यायचं आहे. आता इथे बघा, छातीचा आपला चौथा पार्ट 8 इंचाचा आहे, त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड केलं, 9.5 इंच आणि वरून स्ट्रेट लाईन जी आहे आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला कमरेचं माप वगैरे हे काहीच टाकायचं नाही आहे, डायरेक्टली आता आपल्याला फिटिंग करतानाच नंतर बाकीची आपण इथे मापे टाकूयात. आता इथे बघा, समोरची जी आहे मुंडाखुली ही 1 इंचावरती ठेवायची आहे आणि मागची मुंडाखुली जी आहे ही 1.5 इंचावरती ठेवायची आहे. आता हे अशा पद्धतीने इथे याचं सेंटर काढून घ्यायचं आहे. आणि इथे बघा, इथे आपण जिथे चेस्ट टाकलं होतं इथे आपण डायरेक्टली एक लाईन जरी ड्रॉ केली तरीही चालेल. इथे आपल्याला 1/2 इंच आत खाली जायचं आहे डाऊन आणि हलक्या हाताने आपल्याला जी आहे आर्महोची गोलाई ड्रॉ करायची आहे अशा पद्धतीने. आता ही मागील आणि पुढील दोन्ही साईडने अशा पद्धतीने ड्रॉ करून झालेली आहे. मागची मुंडाखोली आणि समोरची मुंडाखोली. आता इथे आपल्याला मागचा गळा टाकायचा आहे. इथे 9.5 इंच आपला मागचा गळा आहे तर इथे आपल्याला 10 इंचावरती मार्क करायचा आहे आणि इथे आपण 2.25 घेतलेलं होतं तर इथे आपण 2.5 इंच घ्यायचं आहे खाली. अशा पद्धतीने स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे आणि ही लाईन याला मिळवून घ्यायची आहे. मिळवून झाली इथे आपल्याला 0.75 इतकं मार्क करायचं आहे आणि इथून आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला गळ्याचा शेप देऊन द्यायचा आहे. आता आपल्याला इथे जे मार्जिन आहे आपली इथला पार्ट जो आहे आपल्याला 1/2 करायचं, इथे मार्क करायचं आणि इकडल्या बाजूने 1/2 इंच, इकडल्या बाजूने 1/2 इंच अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे. आणि इथे बघा, आपला गळा जिथे आला आहे त्या आपल्या गळ्याची इथे 4.5 इंचाची पट्टी आहे तर इथे आपल्याला 4 इंचाला इथे अशा पद्धतीने मार्क करायचं आहे आणि डार्टसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने आपल्याला 1/2 इंच जाऊ द्यायचं आहे. अशा पद्धतीने आपलं ड्रॉ करून झालेला आहे. हा आपला मागचा भाग झालेला आहे आणि यातच आपण आपला समोरचा भाग देखील काढू शकतो. तर सगळ्यात आधी आपण मागचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे व्यवस्थितरित्या.
जिथून आपण शोल्डर डाऊन गेलो तिथनं देखील आपल्याला व्यवस्थितरित्या क्रॉसमध्ये कट करून घ्यायचा आहे. हा मागील मुठा देखील आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हा पार्ट आपण बाजूला ठेवून देऊयात आणि इथे मधातून देखील कट करून घ्यायचा. इथे आपली गळारुंदी टाकलेली होती, इथे नॉच लावून घ्यायचं आहे. ठीक आहे, इथे आपल्याला खाली अर्धा इंच डाऊन नंतर जायचं आहे, इथे मी मार्क करून ठेवलेला आहे. आणि हा गळा देखील आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आपलं हे अशा पद्धतीने बॅक पार्टचं कटिंग झालं आहे. आता आपण फ्रंट पार्ट बघूया. याला इथे आता आपल्याला फ्रंट साईडने शेप देऊन द्यायचा आहे. हा आपला फ्रंट शेप देखील आर्महोलचा ड्रॉ करून झालेला आहे. आता आपण इथे कटोरी बघूया. इथे बघा, इथे खालच्या साईडने 3 इंचावरती मार्क करायचा आहे आणि या साईडने इथे 2 इंचावरती मार्क करायचा आहे. आणि अशा पद्धतीने एक सरळ क्रॉस लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे. इथे ड्रॉ करून आपली जी लाईन आहे ती झालेली आहे. आता आपल्याला इथे कटोरीच्या मार्कसाठी याच आपण इथे जे 8 इंच चेस्ट आणि 1.5 इंच मार्जिन ॲड केलेली होती, इथे प्रत्येक ब्लाऊजमध्ये लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला इथे फक्त 1.5 इंच मार्जिन ठेवायची आहे, त्यानुसारच आपली कटोरी निघेल. जर तुम्हाला 2 इंचाची मार्जिन ठेवायची असेल तर सगळ्यात आधी हे सगळं आपलं ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला जे आहे इथे 2 इंचाची मार्जिन ठेवायची आहे. तर याचं इथे आपण अर्धं घेतलं, याचं अर्ध जे आहे इथे 4.75 इतकं जे आहे ते आलेलं आहे. आणि यात इथे आपण 1/2 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं, इथे 1/2 इंच आपलं ॲड करून घ्यायचं आहे. आणि इथे बघा आपलं किती आलेलं आहे, 5.25. तर इथे 5.25 आपलं इथं आलेलं आहे, इथे ॲड इथे टाकायचं आणि त्यात आणखी आपल्याला इथे 1/2 इंच टाकायचं आहे म्हणजे गळ्याच्या साईडने. इथे बघा याचं इथे कमरेच्या साईडचं इथे अर्ध केलं, अर्ध करून इथे आपण 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलं, याचं माप जे आहे आडवं माप उभं टाकलं आणि यात इथे अजून आपण 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. ठीक आहे, आता आपण इथे गळ्यासाठी जे आहे इथे आपल्याला पर्टिक्युलर माप टाकायचं आहे. जेव्हा आपण ब्लाऊज स्टिच करू तेव्हा आपण कटोरी इथे आपण आपली ॲडजस्ट करूया. सध्यापुरतं जे आहे आपण सरळ लाईन ड्रॉ करून एक बॉक्स जो आहे तो आखून घेऊया. इथे बघा अशा पद्धतीने मी इथे बॉक्स आखलेला आहे आणि हा बॉक्स आपला 5.5 इंच आहे, आपला गळा 6.5 इंचाचा इथे तयार हवा आहे. तर म्हणून इथे 1/2 इंच मार्क केलं वरच्या साईडने आणि इथे आपण 2.5 इंचावरती देखील मार्क करू शकतो किंवा 3 इंचावरती मार्क करू शकतो. पण इथे पर्टिक्युलर आपल्याला इथे मार्क केलं नाही तरी चालेल, फक्त इथे आपल्याला फ्री हँडली अशा पद्धतीने कटोरीचा शेप जो आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने थोडा वरून इथे चापट जो आहे तो आपला कटोरीचा शेप यायला हवा आणि अशा पद्धतीने यातलं इथलं आपल्याला अंतर बघायचं नाही आहे, डायरेक्टली इथे मार्क केल्यानंतर कटोरीचा शेप अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा आहे. आणि इथे मी तात्पुरता जो आहे तो गोल आकार देत आहे, शेप आपल्याला कळायला हवा म्हणून. इथे बघा कटोरी इथे आपली जेवढी कमर घेतली त्याचं अर्ध केलं, अर्ध करून इथे मी मार्क केलं, इथे आपण 0.50 ॲड केलं, 1/2 इंच ॲड केलं. हे जे आहे आपलं आडवं माप हे इथे उभं टाकलं, उभं टाकून झाल्यानंतर परत इथे जे आहे 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलं. ठीक आहे, कोणत्याही साईजसाठी कटोरी जी आहे ही आपली अशाच पद्धतीने निघणार. आणि इथे मी डायरेक्टली मार्क करून घेतलं आणि इथे जे आहे आपलं मार्क करून झाल्यानंतर बॉक्स आखून घेतला, इथे 1/2 इंच आणखी वरती गेली आणि डायरेक्टली इथे कटोरीचा शेप दिलेला आहे. आता आपण साईडच्या कपड्यावरती जी आहे ती आपली कटोरी आणि खालची क्रॉस पट्टी ही वाढून घेऊयात. आता आपण याचं कटिंग करून घेऊया. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला इझिली कळून जाणार की कशा पद्धतीने आपल्याला विदाऊट कटोरीचं माप किंवा तुम्हाला कोणी तोंडी माप सांगितलं की माझी छाती एवढी आहे, माझी कमर एवढी आहे आणि मला या साईजचं ब्लाऊज रेडी हवा आहे, तरी तुम्ही अंदाजे इथे डायरेक्टली ब्लाऊजवरून माप न घेता स्टिच करू शकता. तर आता आपण याचं कटिंग करून घेऊया. इथे आपण अशा पद्धतीने आपले हे 3 पार्ट्स काढलेले आहे. तर हा पार्ट आपल्याला असाच्या असाच ठेवायचा आहे. इथे आपली कटोरी आणि खालची क्रॉसपट्टी जी आहे ती वाढवायची आहे. तर कशी वाढवायची तर हे बघूया. ही क्रॉसपट्टी जी आहे ही आपल्याला फॅब्रिकवरती कट करताना खालून 1 इंच एक्स्ट्रा ठेवायची आहे आणि ही फॅब्रिकवरतीच वाढवायची आहे. तुम्ही पेपरवरती देखील इथे वाढवून घेऊ शकता. तर इथे बघा हा आपला पेपर आहे, इथे मी वरून अशाच ॲज इट इज जसं आहे तशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा. इथे मी वाढून घेतल्यानंतर आपल्याला पेपरवर सॉरी कापडावरती काहीच वाढवायची गरज नाही उरणार. ॲज इट इज मी अशा पद्धतीने ड्रॉ करून घेतलेला आहे आणि खाली इथे आपल्याला काहीच न करता 1 इंच एक्स्ट्रा जे आहे ते वाढून घ्यायचं आहे. स्ट्रेट लाईन जी आहे ही 1 इंचाची ड्रॉ करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि ही क्रॉसपट्टी आपली वाढली गेलेली आहे, आता आपल्याला इथे डायरेक्टली कट करून घ्यायचं आहे. हा अस्तरचा कापड आहे म्हणजे आपण अस्तरचा ब्लाऊज शिवत आहोत म्हणून इथे आपण जे आहे ही 1 इंच वाढवली आणि डायरेक्ट सिंगलमध्ये कट करणार. इथे कट करून घेतलेली आहे ही खालची आपली पट्टी जी आहे ती कट झालेली आहे. आता आपण कटोरी बघू. कोणत्याही साईजसाठी जर आपल्याला इथे कटोरी वाढवायची असेल तर ती कशी तर हे बघूया. सगळ्यात आधी आपली जी आहे ही जुनी कटोरी आहे अशा पद्धतीने ठेवू आणि ॲज इट इज जी आहे ती ड्रॉ करून घेऊया. इथे बघा अशा पद्धतीने मी ड्रॉ करून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे 40 इंच चेस्टपर्यंत जे आहे 0.25 जे आहे ते वाढवायचं आहे. 1.25 म्हणजे 1/4 इंच इकडनं 1/4 इंच इकडनं अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे. हे एवढी जी कटोरी आली आहे ह्या कटोरीला इथे माप घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे आपल्या कटोरीचं माप घ्यायचं. याचं इथे आपण सेंटर काढायचं, सेंटरवरती मार्क करायचं आणि इथे कोणत्याही साईजसाठी म्हणजे इथलं अंतर आपलं वाढेल पण इथलं अंतर आपल्याला 1.5 इंच ठेवायचं आहे. अशा पद्धतीने 1.5 इंचावरती मार्क करायचं आहे. इथे आपण 1/4 इंच, इथे देखील आपण 1/4 इंच, इथे आपल्याला 1.5 इंच अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे. आणि क्रॉसमध्ये या लाईन ज्या आहे अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे. इथे बघा 0.5 इंच आपल्याला इथे मार्क करायचा आहे. इथे 0.5 इंच जरी केलं आणि नाही केलं तरी चालेल, कारण की आपण कटोरी जी मार्क करताना आपण गळ्याची लांबी जी आहे ती मार्क नव्हती केली. तर इथे 6.5 इंचाचा आपला गळा आहे, तर इथे हुक आणि आयसाठी आपोआप आपल्याला शिलाई मार्जिन मिळून जाणार. तर इथे मी 0.25 इतकंच जे आहे मार्क करून
स्ट्रेट लाईन आपली अशी ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि इथे आपल्याला कट टू कट अशा पद्धतीने मार्क करत डॉट 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 लाईन अशी ड्रॉ करत या पद्धतीने मिळवून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि ही आपली कटोरी जी आहे इथे आता सगळी कटोरी आपली अशा पद्धतीने रेडी झालेली आहे. पण इथे बघा इथे आपण याचं सेंटर घेतलं होतं इथपर्यंत आपण याला परत अर्ध करायचं इथं मार्क करून घ्यायचं आहे. इथे देखील सेम तीच प्रोसिजर आपल्याला करायची आहे. इथे याचं सेंटर घ्यायचं आहे अर्ध करून आणि इथे पाव इंचावरती मार्क करायचं आहे. इथे देखील आपल्याला पाव इंचावरती मार्क करायचं आहे आणि हलक्या हाताने अशा पद्धतीने शेप जो आहे तो द्यायचा आहे. इथे देखील आपल्याला अशाच पद्धतीने शेप द्यायचा आहे. ठीक आहे. आणि आता आपली संपूर्ण कटोरी रेडी झाली आहे. बघा इथे ही आपली मूळ कटोरी होती. यात 1.25 दोन्ही साईडने वाढवलं, खाली 1.5 इंच वाढवलं आणि मग अशा पद्धतीने सगळ्या लाईन्स ज्या आहे त्या ड्रॉ करून घेतल्या. मग इथलं आणि इथलं याचं सेंटर घेतलं. सेंटर घेऊन इथे 0.25 आपण खाली गेलो आणि शेप दिलेला आहे. इथे देखील आपण 0.25 खाली गेलो आणि नंतर शेप दिलेला आहे. संपूर्ण कटिंग आपलं झालेलं आहे, रफिंग झालेलं आहे. आपण याचं कटिंग करून घेऊया. आपण इथला पार्ट वाढवलेला नव्हता ते यासाठी कारण की आपण इथे गळ्याचं मार्किंग केलेलं नव्हतं. आणि इथे आपण कटोरी मार्क केल्यानंतर गळ्याची लांबी आपोआप ती 5.5 इंच आली होती. परत आपल्याला 1 इंच खाली जायचं आहे तर आपलं अर्धा अर्धा इंच इझिली वाढून जाणार म्हणून. तर इथे आपली अशा पद्धतीने कटोरी जी आहे ती रेडी झालेली आहे. आणि इथे आपला दाट जो राहील इथे बघा अशा पद्धतीने आपण आपली कटोरी जी आहे ती कटिंग करून झालेली होती. आता याचं सेंटर काढलं होतं तर या सेंटरवरती इथे बघायचं आपल्याला दाटसाठी. आपण इथे स्टिचिंग करताना देखील दाट जो आहे तो देऊ शकतो. इथे आपण 1.25 वाढवलेलं होतं तर इथे 1.5 इंचाचा आपल्याला अशा पद्धतीने आडवा टक्स 1.5 इंचाचा घ्यायचा आहे आणि उभा जो आहे तो 2.5 इंचाचा घ्यायचा अशा पद्धतीने. इथे अशा पद्धतीने आपला टक्स घ्यायचा आहे. जर तुम्हाला टोक नको असेल तर इथून आपल्याला अशा क्रॉसमध्ये डायरेक्टली न जाता थोडं असं गोलाईमध्ये गेलं तरी ते सुद्धा चालेल. आता आपण याला बघूया की आपलं कटोरीचं लुक हे कसं दिसेल. तर इथे बघा आपण हा डाट आपला असा मायनस केला तर आपली कटोरी बरोबर अशी ॲडजस्ट होणार आणि आपल्या चेस्टच्या अकॉर्डिंग आपल्याला किती हवी हेच इथे रेडी होणार. तर आपलं अर्धा अर्धा इंच इकडे जाईल तर आपली 5.5 इंचाची जी आहे कटोरी रेडी होईल. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही फॉलो केलं तर प्रत्येक साईजसाठी वेगळी कटोरीचं मार्किंग न करता किंवा वेगळं माप लक्षात न ठेवता तुम्ही इझिली कट करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. जे आहे कटोरी क्रॉस पट्टी साईड पट्टी आणि मागचा पार्ट हा कटिंग करून घेतलेला आहे. आता आपण बाहीचं कटिंग बघूया. बाहीचं कटिंग बघण्यासाठी मी अशा पद्धतीने पेपर घेतला तो मी फोल्ड करून घेतलेला आहे. आता इथे बघा 5 इंच जी आहे ती आपली रेडी जी आहे ती बाहीची लांबी होती. त्यात आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा ॲड करायचा आहे म्हणजे 6 इंचावरती. मी इथे 1.5 इंच जास्त घेते म्हणजे 5.5 इंचाची रेडी सिल्स ठेवते आणि 6.5 इंचावरती इथे अशा पद्धतीने मी मार्क करून घेतलेला आहे 6.5 इंचावरती. आणि इथे स्ट्रेट लाईन आपल्याला ड्रॉ करून ही लाईन आपली ड्रॉ करून झालेली आहे. आता इथे आपल्या आपल्याजवळ दंड घेर वगैरे याचं माप नाही आहे तर डायरेक्टली बाहीचा राऊंड आहे आणि बाहीची लांबी आहे. तर वरून आपल्याला जे आहे लांब बाही असल्यामुळे आपण इथे 2.5 ते 3 इंचापर्यंत डाऊन जाऊ शकतो. तर मी इथे 3 इंच खाली डाऊन जाते आणि इथे देखील एक लाईन जी आहे अशा पद्धतीने ड्रॉ करून घेते. अशी लाईन जी आहे ती ड्रॉ करून घेतली. आता आपण 5.25 जे आहे आर्मोलचं माप घेतलेलं होतं, माप टाकलं होतं, हे माप इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि अशा पद्धतीने क्रॉस लाईन जी आहे ती मी इथे ड्रॉ करून घेतली आहे. बाहीचा घेर हा 9 इंचाचा आहे, त्याचं अर्ध जे आहे 4.5 इंचाचा इथे माप करून घेतला. आता इथे आपण मार्जिन टाकूया. इथे मी 2 इंचाचं मार्जिन ठेवलं आहे. पूर्ण ब्लाऊजमध्ये 1.5 इंचाचं मार्जिन ठेवलं, फक्त बाहीच्या राऊंडमध्ये 2 इंचाचं आणि इथे 2.5 इंचाचं अशा पद्धतीने मार्जिन ठेवलेलं आहे. आणि एक लाईन क्रॉसमध्ये ड्रॉ करून घेतली. ही लाईन ड्रॉ करून झाली. आता इथे बघा इथून आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. तर इथून मी अर्ध्या अर्ध्या इंचावरती मार्क करून घेते आणि इथे याचं जे आहे सेंटर घेतलं आणि या सेंटरवरती इथे आपण 1/2 इंच मार्क केलं, यावरती आणखी 1/2 इंच मार्क केलं. तर आता इथे बघा अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे आणि हा आपला एक आकार, म्हणजेच ही लाईन आपल्याला नंतर लक्षात ठेवायची नाही आहे. हा आपला समोरचा भाग आणि हा आपला मागचा भाग अशा पद्धतीने. आता इथे आपण जे आहे आपलं बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट घ्यायचा आहे. 1/2 इंच आपण शिलाईसाठी जाऊ देणार, तो 1/2 इंच इथे सोडायचा आहे आणि अशा पद्धतीने जे आहे संपूर्ण रिजेक्ट करून घ्यायचा. इथे आलेला आहे मार्क करून ठेवलेला आहे. आता आपल्याला हा भाग घ्यायचा आहे समोरचा आणि हा देखील 1/2 इंच इथे सोडायचा आहे. 1/2 इंच सोडून झालं की इथे देखील आपल्याला अशा पद्धतीने लाईन मोजून घ्यायची ही इथे आलेली आहे. तर इथे आपण हलकी वाढून घेऊया अशा पद्धतीने. आणि आता आपलं बाहीचं जे कटिंग आहे ते करून झालेलं आहे. आता आपण याचं कटिंग करूया. ड्रॉपिंग झालेलं आहे, आता आपण याचं कटिंग करून घेऊ. अशा पद्धतीने ही आपली जी आहे ती बाही झालेली आहे कट आणि संपूर्ण ब्लाऊजचं जे आहे कटिंग आपलं झालेलं आहे. हा समोरचा भाग आणि हा मागचा भाग आपल्याला जर लक्षात राहत नसेल तर हा इथे फ्रंट आणि हा इथे बॅक मार्क करून ठेवायचा आहे. आता आपण ब्लाऊजचं कटिंग करूया. जे आहे ती संपूर्ण पेपर कटिंग केलेली आहे. इथे बघा ही कटोरी समोर हा हे आपले समोरचे पार्ट्स, ही बाही आणि हा मागचा पार्ट अशा पद्धतीने आपलं सगळं निघलेलं आहे. आता आपण पेपरवर आपली पेपरवरती कटिंग झाली, आता फॅब्रिकवरती कटिंग बघू.
इथे बघा आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते कट करून घेतलेलं आहे व्यवस्थित. हा अस्तरचा पार्ट आहे आणि हा मेन फॅब्रिक आहे, याला थोडी थोडी जागा आपण शिल्लक ठेवून कट करून घेतलेला आहे. इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला याला शिलाई लावून जे आहे ते जोडून घ्यायचं आहे आणि नंतर हे एक्स्ट्राचं कापड जे आहे हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. मागच्या पार्टने बघा काही लोक अशी करतात की म्हणजे मेन फॅब्रिक आणि अस्तर पकडतात, इथे शिलाई लावतात आणि नंतर डायरेक्टली पलटवून घेतात. असं केल्याने काय होते, ब्लाऊजची फिनिशिंग जी आहे ती खराब होते, कुठे तिथे व्यवस्थित दिसत नाही. तर इथे अशा प्रकारे मी हे स्टिच करून घेतलेलं आहे. आता हे एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घेऊया. इथे बघा आपण डार्टसाठी जे आहे मार्क केलेलं होतं, इथे मी नॉचेस लावून घेतले आणि अशा पद्धतीने मार्क देखील करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला अर्धा इंचावरती शिलाई घेत इथपर्यंत स्टिच लावून घ्यायची आहे. इथे आपल्याला अर्धा इंचावरती मार्क करायचा आहे आणि इथपर्यंत लाईन जी आहे ही जोडून घ्यायची आहे. इथे शिलाई थोडीशी लॉक करायची आणि अशा पद्धतीने आता आपल्याला याला आणखी एक स्टिच लावायची आहे. अशाच पद्धतीने दोन्ही डाट आपले रेडी झालेले आहे. मी एक डाट तुम्हाला करून दाखवला आणि एक मी ऑलरेडी केलेला होता. आता इथे आपल्याला पट्टी जी आहे ही जोडून घ्यायची आहे. ही मी 2 इंचाची पट्टी घेतली होती, याला मी 5 इंच फोल्ड केलं आणि अशा पद्धतीने ही पट्टी जी आहे मी रेडी करून घेतलेली आहे. आणि ही इथून आपल्याला अर्धा इंच आतमध्ये जाईल अशी जी आहे सरळ स्टिच लावून घ्यायची आहे. अर्धा इंच आतमध्ये जाणार अशा पद्धतीने. आता इथे बघा अशा पद्धतीने अर्धा इंचावरती स्टिच लावून घेतली आहे. आता आपल्याला दाब टिप लावायची आहे, तर यावरून आपल्याला अशा पद्धतीने कापड पकडायचं आहे आणि सरळ जी आहे मार्जिन आपली इकडल्या साईडने ठेवायची आहे आणि स्टिच लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने स्टिच लावून घेतलेली आहे. आता आणखी इथे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे कापड आणि याच्यावरती आणखी एक स्टिच लावून घ्यायची आहे. इथे आपण मग नंतर तुरपाई करणार हात शिलाई. अशा पद्धतीने इथे आपल्याला स्टिच लावून घ्यायची आहे आणि इथे कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला समोरचा पार्ट जो आहे तो रेडी करायचा आहे आणि नंतर आपण हा बॅक पार्ट आपल्याला रेडी झालेला आहे. आता आपण समोरचा पार्ट बघूया. इथे बघा सगळ्यात आधी आपल्याला जी आहे ती आपली कटोरीचा जो आहे तो डाट द्यायचा आहे. तर इथे बघायचं सेंटर काढायचं. सेंटरवरून इथे बघा आपली चेस्ट 40 अंदर आतमध्ये असेल, तर इथून आडवा टक्स 1.5 इंचाचा आणि उभा 2.5 इंचाचा अशा पद्धतीने इथे मार्क करायचा आणि मार्क करून जे आहे इथे आपल्याला अशी स्टिच लावून घ्यायची आहे. इथे आपल्याला अशी स्टिच लावून घ्यायची आहे. इथे पण आपल्याला अशा पद्धतीने परत फिरून आणायचं आहे. आता आपण अशा पद्धतीने आपला डार्ट झालेला आहे आणि अशा पद्धतीने आपली कटोरी वाढली. आता याला अशा पद्धतीने इथे फोल्ड करायचं आणि तिथून शिलाई लावली होती त्याच्याचकडे अशा पद्धतीने आणखी स्टिच लावायची म्हणजे हा असा फोल्ड होईल आणि आपला डार्ट असा दिसेल. तुम्ही बघू शकता कटोरीचा पफ जो आहे तो किती छान आलेला आहे. तर आता आपल्याला हा पार्ट इथे कटोरीचा जो आहे तो जोडून घ्यायचा आहे. कटोरी जोडताना आधी लक्षात ठेवायचं की खालूनच जोडायचा आहे, म्हणजे हा पार्ट आपला खाली असायला हवा आणि कटोरी जी आहे ती वरती असायला हवी. आणि शिलाईमध्ये इथे आतमध्ये कापड आपल्याला 1/2 इंच आणि त्याला 1 लाईन जास्त असं जे आहे स्टिच मारायची आहे. याला अशा पद्धतीने इथे कटोरी अटॅच करायची आहे. एकदम ओढायची नाही आहे, खालचा कापड ओढायचा आहे हलक्या हाताने आणि वरून अशा पद्धतीने कटोरी ॲडजस्ट करत जे आहे. इथे कमी जास्त झालं तरी चालतं, कारण की आपण इथे गळ्याचा शेप देऊ तेव्हा आपण आपली कटोरी कट होणारच. इथे बघा अशा पद्धतीने अटॅच झालेला आहे. आता याच्यावरती आणखी एक स्टिच आपल्याला लावून घ्यायची. इथे मी अशा पद्धतीने डबल स्टिच देखील लावून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे खालची जी आहे आपली क्रॉस पट्टी जी आहे ती अटॅच करायची आहे. त्याआधी आपल्याला इथला कमी जास्त झालेला कापड जो आहे तो कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित. इथे बघा ही खालची आपली पट्टी आहे. ही पट्टी इथे हा मेन फॅब्रिक आहे, हा इथे आपण फोल्ड करायचा. इथं आपण 3 इंच घेतलेलं होतं हे अशा पद्धतीने आणि अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जाईल इतकं आतमध्ये टाकत अशा पद्धतीने एक टिप लावून घ्यायची आहे. इथे स्टिच लावून घेतलेली आहे. हा एक्स्ट्रा आपण मी थोडा कट केला, पूर्ण कट नाही केलेला अजून. आता हा आपला बॅक पार्ट घ्यायचा आहे. हा बॅक पार्ट मी घेतलेला आहे. हा इथे शोल्डर अटॅच करत अशा पद्धतीने व्यवस्थित मिळवत जो आहे तो इथे बघा इथून मी आपलं शोल्डर अटॅच करत जे आहे शोल्डरवरती शोल्डर ठेवत अशा पद्धतीने इथे बघितला. इथे चेक केलं तर आपला जे आहे इथपर्यंत आपली स्टिच यायला हवी. हा आपला असा फॅब्रिक येणार, हा आपण खाली ठेवायचा म्हणजे असं आपण जो आहे इथे खाली ठेवायचा आणि इथे सरळ आपल्याला स्टिच जी आहे ती लावून घ्यायची. हे मार्क आपण इथे केलं होतं इथपर्यंत अशी सरळ स्टिच लावून घ्यायची. इथे आपल्याला अशी स्टिच लावून घ्यायची आहे. ही स्टिच लावून झाली. आता इथे स्टिच लावून झाली आहे, याच्यावरती आपल्याला दाब स्टिच लावायची आहे. अशा पद्धतीने इथे दाब स्टिच देखील लावून घेतली आहे. हा कापड मी असा पलटवला, अशा पद्धतीने इथे आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि हा फॅब्रिक आपला 1/2 इंच जाईल असा पकडायचा, म्हणजे 1/2 इंच आपल्याला अशा पद्धतीने अस्तर ठेवायचा आहे आणि इथून परत जी आहे ती स्टिच लावून. आता आपल्याला याला अशा पद्धतीने सरळ करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी कापड सरळ करून घेतला, तुम्ही याची फिनिशिंग बघू शकता किती छान आलेली आहे. आणि इथे आपल्याला नंतर लावून बघायचं तर बिलकुल परफेक्ट हा आपला आलेला आहे. हा जो आहे हा मेन फॅब्रिक आहे थोडा अशा पद्धतीने. आता आपण इथे हुक आणि आयपट्टी बनवूया. इथे आपल्याला हुक पट्टी रेडी करायची आहे. आपल्या जो आहे तो डाव्या हातावरती हुकची पट्टी राहते, तर इथे अशा पद्धतीने आपल्याला मी हा जो आहे हा 3 इंचाचा कापड घेतला आणि याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेतलाय. डबल फोल्ड करून झाल्याच्यानंतर इथे आपण 1/2 इंच अशा पद्धतीने आतमध्ये दुमडला, 1/2 इंच इथे आतमध्ये दुमडला आणि इथून आपण असं 1/2 इंचाच्या अंतरावरती ही पट्टी जी आहे ही जोडून घेऊया. ही पट्टी आपण अशा पद्धतीने इथे जोडून घेऊया. मागून चेक करूया 1/2 इंच आपला आलं की नाही, तर थोडं कमी आलं परत मी एकदा स्टिच लावून घेते. अशा पद्धतीने ॲक्युरेट आपलं जे आहे 1/2 इंचावरती आलेला आहे. आता हा कापड मी अशा पद्धतीने पकडला आणि इथनं दाब टिप जी आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दाब टिप देखील देऊन झालेली आहे आणि आता आपण आणखी एक अशी फोल्ड करायची आणि वरून स्टिच लावून घ्यायची आहे. इथे आपल्याला स्टिच लावून इथे बघा हुक साईड जो आहे तो आपला रेडी झालेला आहे. आता आपल्याला आय साईड रेडी करायची आहे. तर हा आपली ही जी आहे त्या साईडची कटोरी आहे, म्हणजेच ही आपल्या उजव्या हातावरची कटोरी आहे आणि ही मी पट्टी घेतलेली आहे. ही पट्टी जी आहे
ती मी 3 इंचाची घेतली होती आणि 3 इंचाची रेडी झाली आहे, कारण की मी इथे पट्टी अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे हे लावून घेतलं, याला पलटवून घेतलं म्हणून. तर आता आपण हे बघा, इकडे आपल्याला गळा कट करायचा आहे, तर मी इथे मी ही पट्टी जी आहे ही पलटवून घेतली नाही, ॲज इट इट अशी आहे तशीच आहे आणि इथे मी फिनिशिंग केलेली आहे फक्त. तर हा आपला उलट कापड घ्यायचा आहे आणि यावरती व्यवस्थित अशा पद्धतीने पकडायचं आणि 5 इंच अंतरावरती जे आहे इथे स्टिच लावून घ्यायची आहे. इथे लॉक केलं आणि आता आपल्याला 5 इंच अंतरावरती स्टिच लावून घ्यायची आहे व्यवस्थित. अशा पद्धतीने 5 इंच वरती स्टिच लावून घेतली आहे. आता याला इथे आपल्याला असा कापड पकडायचा आहे आणि वरून दाब टीप लावून घ्यायची आहे. इथे दाब टीप देखील लावून झालेली आहे. आता इथे आपल्याला असा कापड आपला पलटवायचा आहे आणि इथे बघा ही एवढी पट्टी आपली, इथे तुम्ही किती इंचाची पट्टी घ्या काहीच फरक नाही पडणार, कारण की एक इंच 1 ते 1.5 इंचापासून तुम्ही इथे आयसाठी बाजूचा कापड उडवू शकता. आता आपल्याला इथे अशा पद्धतीने हा कापड पलटवायचा आहे आणि हा कापड पलटवून झाल्यावरती इथे सरळ शिलाई लावून घ्यायची आहे. आपण जी दाब टीप केली होती ती चुकीने मी इकडल्या साईडने केली होती, ही खोली आणि परत या साईडने जी आहे ती दाब टीप केली, म्हणजे हे जे थ्रेड्स आहे हे नंतर निघणार नाही. आणि आता इथे आपल्याला अशा पद्धतीने वरून स्टिच लावून घ्यायची आहे. इथे बघा मागच्या बाजूने आपल्याला कापड राहिलेला आहे शिल्लक आणि इथे आपण आयसाठी जे आहे मार्क करून घेतले. आता आपल्याला इथे गळा जोपर्यंत आपण मार्क करत नाही इथे आपल्याला आयस जे आहे ते रेडी करता येत नाही. तर आपण आधी गळ्याचं मार्किंग करूया. इथे बघा आपल्याला गळा हा जो आहे तो 6.5 इंचाचा ठेवायचा आहे. तर मी इथं टेप पकडला अशा पद्धतीने आणि इथे 6.5 इंचावर अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेतली. लाईन ड्रॉ करून घेतली इथे आपण 2.25 जी आहे गळ्याची रुंदी घेतली होती, तर अशा पद्धतीने हे बरोबरच आलं. आता इथे आपल्याला असा गोलाकार द्यायचा आहे अशा पद्धतीने. आता इथे हा कापड घ्यायचा आहे आणि असा कट टू कट इकडल्या साईडने ठेवायचा आपल्याला, शोल्डरच्या साईडने आर्मच्या साईडने व्यवस्थित असा तिने ठेवायचा आहे. ठेवून झाला की याला टॅप टॅप करून घ्यायचा, टॅप टॅप करून झालं. आता बघायचं रिचेक करून घ्यायचं याला. हे बघा व्यवस्थितरित्या जो आहे तो आपल्या गळ्याचा आकार इथे ड्रॉ करून झाला. त्याच्यावर डायरेक्ट आपण स्टिच लावून घेऊया आणि नंतर आपण कट करूया. इथे आपण स्टिच लावून घेतलेली आहे, स्टिच लावून घेऊन झाला की इथे आपण आता कट करून घ्यायचा. हा नेक आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे, दोन्ही साईडचे नेक्स आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा. इथे बघा स्टिच लावून झाल्यानंतर गळा कट केला आणि गळ्याचा आकार तुम्ही बघू शकता किती चांगल्या पद्धतीने गोलालेला आहे. आता इथे आपल्याला आयसाठी जे आहे करायचं आहे रेडी. तर मी इथे 5 इंच असं सोडलं, 5 इंच सोडून जे आहे मी याचं सेंटर घेतलं. 5 इंच आपण शिलाईमध्ये जाऊ देणार आहे नंतर, म्हणून सेंटर घेऊन परत मी याचं जे आहे सेंटर घेतलं, इथे मार्क केलं आणि इथे 5 इंच सोडून घ्यायचं आहे. परत इथे इथे आपण जरी सेंटर काढलं नाही तरी आपण इझिली 5 हुक जे आहे ते लावून घेऊ शकतो. 5 इंच अंतर सोडून 1 इथे 1 इथे 1 इथे 1 इथे 1 आणि इथे, अशा पद्धतीने 5 ठिकाणी आपल्याला आय बनवायची आहे. आता आय बनवण्यासाठी इथे इथून आपल्याला 5 इंच काही टेन्शन घ्यायचं नाही, तर डायरेक्टली अशा पद्धतीने निडल टाकली आणि इथे काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे आय जे आहे ते रेडी करून घ्यायचे आहे. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा आणि कमेंट नक्की करा की तुम्हाला हा ब्लाऊजचा कटिंग आणि स्टिचिंग कसं वाटला आणि आणखी तुम्हाला कोणत्या पद्धतीचा ब्लाऊज आहे ते शिवायचा आहे. आपण जे आहे या ब्लाऊज आता आपण ब्लाऊजची शेरी चालू केलेली आहे, यात आपण बेसिक पासून तर ॲडव्हान्सपर्यंत जे आहे ते ब्लाऊजेस बघणार आहोत. तर हा आपला बेसिक लुक झालेला आहे. ॲडव्हान्समध्ये आणखी आपल्याला नवीन काहीतरी वेगवेगळं शिकायला मिळणार आहे. अशा पद्धतीने इथे मी ते आय जे आहे ते रेडी करून घेतलेली आहे आणि आपला हा फ्रंटचा पार्ट रेडी झालेला आहे. आपल्याला आता गळ्यावरती पायपिंग करायची आहे, तर पायपिंगसाठी हा आपला एवढा कापड उरलेला आहे. तर आपल्याला आता क्रॉसमध्ये जे आहे अशा पद्धतीने बायसमध्ये स्ट्रीप जे आहे हा कट करून घ्यायचा. या साधारण आपल्याला 1.5 इंच आपल्याला कापड एक्स्ट्रा आहे, तर आपल्याला इथे 1.5 इंच अंतरावर इथं जे आहे ह्या क्रॉस पट्ट्या कट करायची आहे. इथे मी एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे 1.5 इंच जे आहे अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचा आहे. 1.5 इंच मार्क केल्यानंतर आणखी जी आहे ही लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्याच पद्धतीने आणखी जे 1.5 इंच मार्क करून जे आहे पट्टी कट करून घ्यायची. इथे आपण अशा पद्धतीने मार्क करून घेतला आहे. आता आपल्याला इथे कट करून घ्यायचं या सगळ्या पट्ट्या, या एवढ्या पट्ट्या आपण कट करून घेतलेला आहे. आता याला आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर इथे बघा हा आपला कोण आलेली बाजू आहे आणि ही अशी क्रॉसमध्ये आहे. तर याला याच्यावरती इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला कापड पकडायचं आहे. इथे दोन्ही एकमेकाच्या विरुद्ध साईडने ठेवायचं आहे आणि स्टिच लावून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने सगळ्या पट्ट्या रेडी करायच्या आहे. इथे बघा हे सगळं जोडून अशा पद्धतीने पट्टी रेडी झाली आहे. आता आपल्याला कोणत्याही एका साईडने असं फोल्ड करायचं आहे अर्धा ते 5 इंच आणि 5 इंच फोल्ड करून आणखी एक सरळ शिलाई लावून घ्यायची आहे. इथे बघा अशा पद्धतीने पट्टी फोल्ड करून घेतली, इथे ऑड इव्हन कापड होता तो मी कट करून घेतला आणि इथे अशा पद्धतीने ही एक्स्ट्रा पट्टी ठेवली आणि 5 इंच अंतरावरती जे आहे ही जोडून घ्यायची आपल्याला. इथे अर्धा इंचावरती कट केलं, कट करून ही पट्टी अशी पलटवून घेतली. पलटवून घेतल्यानंतर इथे आपल्याला फक्त वरची पट्टी अलगत ओढायची आहे, काही तिथे ओढाय खालचा पाट असा लूज ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने 5 इंच अंतरावरती स्टिच लावायची आहे. आपल्याला जी आहे मशीन थांबवताना ही निडल आतमध्येच असायला हवी आहे, एवढी फक्त काळजी घ्यायची आहे. इथे पट्टी जॉईन केली आपल्याला छोटे छोटे जे आहे पण संपूर्ण याला जे आहे ते लावून घ्यायचे आहे व्यवस्थितरित्या. इथे आपला राऊंड येत आहे शेप, इथे देखील आपल्याला छोटे छोटे असे क्रॉसमध्ये कट्स लावायचे आहे या शेपच्या ठिकाणी. परत इथे आपला शेप जो आहे हा राऊंड येत आहे, इथे देखील आपल्याला कट्स लावून घ्यायचे आहे अशा पद्धतीने संपूर्ण याला कट्स लावून. इथे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला ही पट्टी या बाजूने ठेवायची आहे. या बाजूने ठेवल्यानंतर अशा पद्धतीने इथे दुमडायची आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता किती छान आपली अशी जी आहे ही पायपिंग येणार आहे विदाउट डोरीने. आता असा कापड इथे पकडायचा आहे आणि इथे ठेवायचा, ठीक आहे. ठेवल्यावरती बिलकुल आपली शिलाई जी आहे ही यामध्येच आले पाहिजे आणि बघायचं आहे आणि स्टिच लावून घ्यायची आहे. तुम्हाला जेवढी गोटी बाहेर ठेवायची आहे तुम्ही तेवढी ठेवू शकता, याला कमी देखील ठेवू शकता किंवा तुम्ही हे पलटू देखील ठेवू शकता. Thank you.
इथे बघा आपली पॅकिंग करून झालेली आहे आणि तुम्ही याचा शेप देखील बघू शकता की किती छान आपल्या गळ्याचा देखील शेप आलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपली पॅकिंग झालेली आहे. आता आपल्याला इथे बाही जोडायची आहे, तर ती आधी आपण अस्तरवर जोडून घेऊ. इथे बघा बाहीवरती बॅक आणि फ्रंट हा आपण इथे मार्क केलेला आहे, इथे देखील करून ठेवलेला आहे. ठीक आहे, आता आपल्याला बाही जोडताना जो आहे हा मार्क केलेला पार्ट आहे तुम्ही खाली ठेवते, म्हणजे सरळ पार्ट जो आहे म्हणजे मार्किंग केलेला पार्ट हा नंतर आपल्याला वरती दिसणार. अशा पद्धतीने बाही पकडायची आहे, अर्धा इंच मार्क करत म्हणजे अर्धा इंच आपल्या स्टिचिंगमध्ये जर आपल्याला चेक जी आहे त्याची सरळ शिलाई लावून घ्यायची. अशा पद्धतीने स्टिच लावून झाल्यानंतर इथे आपल्याला आणखी एक गाफ्टिप जी आहे ती लावून घ्यायची आहे. इथे मी गाफ्टिप देखील लावून घेतली आहे. आपल्याला कापड अशा पद्धतीने पलटून घ्यायचा आहे. फ्रंट अँड बॅक पार्ट इथे आपला आलेला आहे मार्क केलेला, तर आता आपल्याला याच्या साईडने देखील शिलाई लावून जी आहे बाही जोडून घ्यायची. इथे बाई अशा पद्धतीने जोडून घेतली, आपल्याला एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचा. इथे कापड कट करून घेतलेला आहे आणि ही ब्लाउज सोबत जे साडीला जी लेस होती ती पीस सोबत आलेली होती, याला आपल्याला अर्ध करून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे आणि ही लेस जी आहे ही आपल्याला जोडून घ्यायची आहे. याच पद्धतीने इथे दोन्ही ज्या बाही आहे त्या ज्या आहे त्या जोडून घेतलेल्या आहे. आता आपल्याला इथे बघा हा फ्रंट पार्ट हा फ्रंट पार्ट आपला अशा साईडने आला पाहिजे. आता आपण इथे बाही जोडून घेऊया. बाही जोडताना आपल्याला सेंटरवरून न जोडता डायरेक्टली या साईडने जोडायचं आहे, म्हणजे एक तर तुम्ही फ्रंट साईडच्या किंवा बॅक साईडच्या कॉर्नरवरून जोडायचा आहे. तर इथे अशा कारण की आकडू कमी जास्त होण्यात काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण की आपण जी आहे बाही ती रिचेक केली होती परत एकदा करून घ्यायची. तर मी परत केली तर माझी बाही जी आहे ही बरोबर आहे, तर इथे आपण अशा पद्धतीने ठेवायचं आणि अर्धा इंचाचा गॅप ठेवून स्टिच लावून घ्यायची. ही बाही अशी उचलून ठेवायची. इथे बघा आपली बाही जी आहे ही बरोबर आलेली आहे. अशा पद्धतीने आणखी एक स्टिच आपल्याला लावून घ्यायची. इथे जी आहे ही आपली बाही जॉईन करून झालेली आहे. आता आपल्याला हा कॉर्नर इथे पकडायचा आणि हा कॉर्नर जो आहे तो इथे पकडायचा आणि बघायचा. इथे बघा कुठेच कमी जास्त आपला आलेला नाही आहे, तर आपली बाही आणि ब्लाउजचं कटिंग हे परफेक्ट झालेलं आहे यावरून लक्षात येते. आता आपण अशीच बाही जी दुसऱ्या साईडने देखील लावून घ्यायची. बघा आपल्या जे आहे दोन्ही साईडचे जे आहे ते बाही जॉईन करून झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता फिनिशिंग याची. आता आपल्याला जी फिटिंग करायची आहे, तर फिटिंग कशी करायची तर हे बघूया. सगळ्यात आधी हा बॅक पार्ट घेतला, बॅक पार्टचा आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचा आहे. आपण जेव्हा ब्लाउजचं ड्राफ्टिंग केलेलं होतं तेव्हा आपण मागचा आणि पुढचा भाग आपण सोबत काढला होता, तर वेस्टसाठी जे मार्किंग आहे ते सोबतच केलेलं होतं. याच्यासाठी देखील आपण डार्टसाठी वेगळं घेतलेलं नव्हतं, म्हणून इथे बघा अशा पद्धतीने याचं सेंटर काढून घ्यायचं आहे. इथे मी मार्क करून घेतलं, हे आपलं जे आहे सेंटर आहे. ठीक आहे, सेंटर आहे हे. आता इथे इथे हा एक्स्ट्रा पार्ट आहे आपला, तर ही शिलाई इथे आपण ठेवायची आणखी इथे बघायचं आहे. आपला थोडा पाव इंच जे आहे इथे कापड थोडा जास्त होतो. हा एवढा पार्ट आपला मागचा जास्त आहे, तर हा इथून तिरकस कट करून घ्यायचा आणि हा देखील पार्ट इथे अशाच पद्धतीने ठेवायचा आहे. आणि इथे देखील हा पार्ट आपला एक पाव इंच जो आहे हा जास्त आलेला आहे, तर हा आपल्याला एक्स्ट्रा कट करून घ्यायचा आहे. हा कापड आपला कट करून झालेला आहे, आता आपण याला फिटिंग कशी करू हे बघूया. हा पार्ट इथे ठेवायचा आहे आपल्याला व्यवस्थित आणि इथून आपल्याला इथे एवढ्या इंच अंतरावरती स्ट्रेट शिलाई लावून घ्यायची आहे. आधी इथे दोन्ही पण साईडने मी असे स्टिच लावून घेतलेले आहे. आता इथे हुकचा आहे हा पार्ट, तर इथे बघून घेऊया. आपली कमर जी होती ती 28 इंचाची होती, त्याचा चौथा पार्ट 7 इंच, तर इथे आपल्याला 7 इंचावरती एक मार्क करायचा आहे आणि इथे चेस्टचं मार्किंग करायचं आहे. तर इथे कटोरी वगैरे आपली अशीच ठेवायची आहे. इथून आपल्याला 8 इंचावरती एक मार्क करायचा आहे आणि इथे बाहीचा राऊंड इथे मी 4.75 घेतलेला आहे अशा पद्धतीने. आता आपल्याला हे तिन्ही डॉट्स जे आहे हे मिळवून घ्यायचे आहे. या तिन्ही लाईन्स अशा पद्धतीने मिळून झालेल्या आहे. आता आपल्याला इथे स्टिच लावून घ्यायची आहे आणि आपल्याला दुसरी शिलाई ही एक शिलाई लावून झाली की नंतर आपल्याला पाव इंचावरती आणि नंतर पाव इंचावरती अशी शिलाई लावून घ्यायची. तुम्हाला जर वाटत असेल की याचं मार्जिन आपलं कमी झालं तर आणखी तुम्ही अर्धा इंच साईडने वाढवू शकता, पण एवढं जरी तुम्ही मार्जिन ठेवला तरी हे सफिशियंट आहे. या साईडने देखील आता इथे बघा इथे हा हुकचा पार्ट आहे, तर या शिलाईपासून आपण पकडायचं इथे 7 इंचावरती आणि इथे 8 इंचावरती मार्क करायचं आणि आता आपली बाहीचा राऊंड 4.75 इथे असं मार्क करायचं आणि इथे देखील आपल्याला जी आहे ही लाईन जोडून घ्यायची आहे आणि इथे देखील आपल्याला स्टिच लावून घ्यायची आहे. इथे बघा शिलाई लावताना आपल्याला थोडंसं समोर यायचं, परत शिलाई लॉक करायची आणि अशा पद्धतीने लावून घ्यायची. इथे देखील आपल्याला लॉक करून घ्यायची. त्या साईडने आपण इथे शिलाई लावून घेतली आणि एक्स्ट्राच्या टिपा देखील टाकून घेतल्या. इथे पण आपल्याला एक्स्ट्राच्या टिपा आणि मेन टिप जी आहे ही टाकून घ्यायची आहे. आता इथे दोन्ही साईडने जे आहे हा टिपा टाकून झालेला आहे. आता आपण एकदा रिचेक करूया आपलं माप सारखं आलं का. तर आपल्या कमरेचं माप हे 28 इंच होतं, तर इथे बघा इथे हा पार्ट आपला एवढा सोडून घ्यायचा आहे आणि इथून अशा पद्धतीने मोजायचं आहे. ब्लाऊज पीस देखील आपल्याला ओढायचं नाही आणि टेप देखील आपल्याला जास्त ओढायचं नाही. तर इथे बघा बरोबर ॲक्युरेट 28 इंच आपलं इथं आलेला आहे. माझी जर घरी ट्राय करा ब्लाऊज हे आप तुम्हाला कसं होते हे सांगा, कमेंटद्वारे कळवा आणि तुम्हाला आणखी कोणता पॅटर्न शिकवायचं हे देखील तुम्ही मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि हे बघा आपलं अशा पद्धतीने संपूर्ण ब्लाऊज शिवून झालं की याला आपण प्रेस करून घ्यायचं आणि इथे बघू शकता तुम्ही ओवरऑल संपूर्ण ब्लाऊज आपलं असं रेडी झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा आणि कमेंट देखील नक्की करा.